नमस्कार, मी आशा. आपण पाहता द डिस्क्रिप्टिव्ह न्यूज. द डिस्क्रिप्टिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शायद काही ठळक घडामोडी. यश आले आहे. मंगळवारपासून दिव्यातील डम्पिंग ग्राउंड बंद झाले आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. दरम्यान डायगर येथील कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प पुढील 3 महिन्यात कार्यान्वित होणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दिव्या भागात ठाणे महापालिका प्रशासनामार्फत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. भंडारी येथे पालिकेमार्फत कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी निधीही खर्च केला आहे, परंतु हा प्रकल्प राबवताना या त्रुटी आढळल्याने निगा देखभालीसाठी ठेकेदार मिळत नसल्याने अवघ्या काही दिवसातच भंडारणीचा प्रकल्प बंद झाला होता. त्यामुळे कचरा पुन्हा दिवा डम्पिंगवर टाकला जात होता. त्यामुळे दिवा डम्पिंग ग्राउंड सुरूच होते. मंगळवारपासून दिवा येथे जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या आता थेट भंडारी येथे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. डम्पिंग ग्राउंडपासून सुटका झाल्यानंतर मंगळवारी दिव्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. डम्पिंग ग्राउंड ते देवा स्टेशन ढोलताशांच्या गजरात हा जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान गेली 22 वर्ष दिव्यातील नागरिकांना डम्पिंगचा त्रास होत होता, मात्र आता त्याची या त्रासातून मुक्तता झाली असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे शक्य झाले असल्याची भावना माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांनी व्यक्त केली आहे. दिवा डम्पिंगमुळे होणारा त्रास अखेर संपल्याने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे माजी उपमहापौर आणि माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी डम्पिंग ते दिवा स्थानकादरम्यान जल्लोष रॅली काढण्यात आली. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. वर्षापासून दिव्याकर हे डम्पिंगमुळे त्रस्त होते. त्यांना अनेक आजारांना सामोरे जावं लागत होतं. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिव्यातून डम्पिंग कायमचे बंद करणार असा शब्द दिला होता. त्यासाठी भंडारली येथे खत प्रकल्प चालू केला त्यांनी आणि आज दिव्यातून डम्पिंग कायमस्वरूपी बंद झालेली आहे. ही डम्पिंग दिव्यातून बंद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब, महापौर नरेश म्हस्के साहेब, स्थायी समिती सभापती राम वेपाळे साहेब आणि आयुक्त अभिजित बांगर साहेब यांनी मोलाचं सहकार्य केलं म्हणून मी दिवेकरांच्या वतीने आणि शिवसेना दिवा शहराच्या वतीने मुख्यमंत्री महोदयाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. निवड आज निवडणूक नाहीये तरी देखील शिवसेनेने दिलेला शब्द पाळला, पण तेच विरोधक ज्या निवडणूक आले की आंदोलन करायची याचं स्पष्ट आहे. निवडणूक आल्या की आंदोलन डम्पिंगचं आंदोलन करायचं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करून निवडणुका लढवायच्या. आता दिवेकरांसमोर त्यांच्याकडे मांडण्यासाठी प्रश्न नाही. त्यांचा डम्पिंगचा मुद्दा कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांनी संपवलेला आहे. आता त्यांची नौटंकी आंदोलनं बंद होतील. डम्पिंग काही
दिव्यातील दिव्यातील मुख्य रस्ते अंतिम टप्प्यात आहेत। दिव्यातील पाण्याचा प्रश्न होता, पाण्याचे मुख्य 4.5 किलोमीटरचे जलवाहिनीचं उद्या शेवटच्या दिवसाचं काम बाकी आहे। उद्या त्या जलवाहिनीचं काम पूर्ण होतंय आणि लवकरच जलवाहिनी देखील लोकार्पण केली जाईल। तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचं असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकता 9388420420। वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।